नमस्कार, मी स्वाती। स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त बेसन पिठाच्या वड्यांची आमटी बनवणार आहोत आणि त्यासोबतच मस्त झणझणीत इकटाची आमटी कशी बनवायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बेसन पिठापासून ह्या वड्या बनवलेल्या आहेत। खूप छान लागते ही आमटी आणि खूप चवदार होते, बनवायलाही खूप सोपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी आमटीसाठी वाटण काढलेलं आहे। भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, सुकं खोबरं घेतलंय चिरून, आलं घेतलेलं आहे चिरून आणि 8-10 पाकळ्या लसूण घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक मोठा कांदा उभय पातळ चिरून घेतलाय आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान भाजून घेतलेलं आहे। भाजलेल्या कांद्यामुळे आमटीला छान रंग येतो। कांदा थोडासा जास्ती घातलात तरी चालेल। आमटी तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायची त्यानुसार कांद्याचा वापर करा। तर सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात। ह्यात आपल्याला सगळा कांदा घालून घ्यायचा आहे, त्याचबरोबर लसूण घालायचं आहे, आलं, सुकं खोबरं, कोथिंबीर भरपूर घाला आणि थोडीशी देठ असेही जरी घेतली तरी चालेल, कारण वाटण्यासाठी कोथिंबीर घेताना देठ असेही घ्या, म्हणजे मग रंग छान येतो आणि चवही चांगली उतरते कोथिंबीरीची। आपण हे वाटून घेऊयात। वाटताना ह्यात थोडंसं पाणी पण घालायचंय। थोडंसं पाणी घातलं की चांगलं बारीक वाटण होतं। वाटण चांगलं बारीक वाटून झालंय बघा। आमटीसाठी आपण तेल गरम करायला ठेवूयात। थोडंसं तेल जास्ती घालायचंय, कारण वाटणाची भाजी असली की तरी छान होते। तेल थोडंसं जास्त घालायचंय। तेल थोडं गरम होऊ देऊयात। तेल गरम झालं की ह्यात जिरं घालायचंय। एक छोटा चमचा जिरं घातलंय। आता ह्यात आपण जे वाटण करून घेतलंय ते घालायचंय। वाटण तेलामध्ये घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचंय। आपण खोबरं भाजून घेतलेलं नाहीये त्यामुळे हे थोडस परतून घ्यायचंय अगोदर। थोडस वाटण परतलंय। आता ह्यात आपण हळद घालूयात। एक पाव चमचा हळद घालायची, त्यानंतर मसाले घालायचे, लाल तिखट घालायचं एक चमचा, 1.5 चमचा धने पावडर घालूया, 1 चमचा गरम मसाला आहे आणि 1.5 चमचा आपण हा घरगुती मसाला घातलाय भाजीचा तिखट, जे काळं तिखट असतं ते। याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातलात तरी चालेल। आणि 1.5 चमचा आपण काळं तिखट जे आहे रेडीमेड ते वापरणार आहे। रेडीमेड जो काळा मसाला असतो तो मी घातलाय। त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची। आता पुन्हा छान परतून घेऊयात। मस्त वाटण्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। आता आमटीत घालण्यासाठी मी पाणी देखील गरम करायला ठेवले। आपल्याला ह्यात गरम पाणी घालायचंय। आणखी 2 मिनिटं हे वाटण चांगलं मी परतून घेतलंय। आता ह्यात मी 1 चमचा बेसन घालणार आहे आणि हे सुद्धा परतून घ्यायचंय फोडणीतच। तर ह्याने आमटीला चांगला दाटसरपणा येतो म्हणून मी हे बेसन घातलेलं आहे। आमटी जर तुम्हाला खूप कमी प्रमाणामध्ये बनवायची असेल तर नाही घातलं तरी चालतं, आणि आमटी जर का जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर थोडंसं जास्तीचं भाजून घ्या बेसन। चांगलं 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे घाला। बेसनाऐवजी तुम्ही ह्यात फुटाण्याची जी डाळ असते ती डाळ सुद्धा वापरू शकता। भाजकी डाळ जी आपण चिवड्यासाठी वापरतो ती वाटण करताना वाटणामध्येच घाला थोडीशी। आता हे चांगलं परतून घ्यायचंय। आपण जे बेसन घातलेलं आहे ते छान भाजून निघतं। ह्यात घालण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले। गरम पाण्यामुळे आमटीला चांगला कट येतो। तर पाणी आपलं चांगलं गरम झालंय।
आता लगेच यात पाणी घालून घेऊयात. सगळं छान हे परतून झालंय. यात गरम पाणी घालायचे. आमटी तुम्हाला किती बनवायची त्या अंदाजाने पाणी घाला. सुरुवातीला ही आमटी थोडीशी पातळच बनवायची आहे, कारण आपण ह्यात वड्या टाकून शिजवून घेणार आहेत. वड्या शिजवत असताना आमटी आटली जाते आणि कमी होते, त्यामुळे आधीच जास्ती पाणी घालायचे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. सगळं छान मिक्स करून झालंय. आता चवीपुरतं मीठ घालूयात. तर साधारणतः छोटे 2.5 चमचे मीठ घातले मी. मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची. आता ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण वड्या बनवायला घेऊयात. वड्यासाठी आपण अगोदर पीठ मळून घेऊयात. तर एक मोठी वाटी मी बेसन घेतले. ह्यात थोडीशी हळद घालायची. चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ कमीच वापरायचंय, कारण आपण आमटीमध्ये मीठ घातले, वड्या फक्त आळणी लागू नये म्हणून थोडंसं मीठ घालायचंय. आणि त्याचबरोबर ह्यात आपल्याला थोडीशी जिरे पावडर घालायची आहे. आपण आमटीमध्ये जिरं वापरलंय आणि इथे जिरे पावडर घातलेली आहे. आता ह्यात मी तिखट घालणार नाहीये, कारण आमटी बनवताना मी तिखट घातलेलं आहे भरपूर. जर आमटी तुम्ही कमी तिखट केलेली असेल तर ह्यात पण तुम्ही थोडंसं तिखट घातलं तरी चालेल. आता ह्या पीठात आपण थोडंसं तेल घालणार आहे. तेल घातलं ना की पीठ असं छान खुसखुशीत होतं, वड्या लवकर शिजल्या जातात, जास्त वेळ लागत नाही शिजायला. त्यामुळे मी थोडंसं तेल घातले. एकदा मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे छान घट्ट मळून घ्यायचे. पाणी मळायला खूप कमी लागतं, चांगलं घट्ट मळलं की व्यवस्थित लाटता येतं. वड्या तुम्हाला किती बनवायच्या आहेत त्या अंदाजाने पीठ घ्या. थोडंसं कमी जास्त घेतलं तरी चालेल. आता हे मिक्स करून झाले. ह्यात मी थोडंसं पाणी घालून छान घट्ट असं मळून घेते. सुरुवातीला मी ओवा घालायचं विसरले, तर थोडासा ओवा सुद्धा ह्यात घालायचा आहे आणि टेस्ट खूप छान येतो वड्यांना. तर नक्की ओवा घाला. तर पीठ बघा चांगलं मळून झालंय, मस्त घट्ट मळलंय. असं घट्ट पीठ मळायचंय म्हणजे मग वड्या चांगल्या लाटता येतात. त्यामुळे कमीच थोडस पाणी वापरायचं. आणि आता ह्यावर थोडस आपण तेल लावूयात. आणि तेल लावूनच आपल्याला हे लाटून घ्यायचे. त्यानंतर वड्या कट करायच्या आहेत. ह्याचे दोन भाग करूयात आपण आणि लगेच हे लाटून घ्यायचे. इथे आमटीला बघा काय मस्त कट सुटलाय. आणि आत्ताच उकळी यायला लागलेली आहे. गॅस मी पूर्ण बारीक ठेवलाय. आपण वड्या लाटून घेऊयात, तोपर्यंत आमटीला छान उकळी येईल. थोडस तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचंय. खूप पातळ लाटायच्या नाहीयेत वड्या, थोड्याशा जाडसरच ठेवायच्यात. या पीठात मळताना तुम्ही थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल. आणि आवडत असेल तर लसूण सुद्धा तुम्ही ह्यात वाटून घालू शकता. लसणाचं वाटण घाला, टेस्ट चांगला येतो अजून वड्यांना. अशाही वड्या खूप छान लागतात बिना लसणाच्या. तर हे लाटून झाले बघा, हे एवढं जाड ठेवलेलं आहे. आपण जसं पुरी बनवतो त्याप्रमाणे जाड ठेवायचे. आता हे कट करून घ्यायचे. वड्या चौकोनी बनवण्याऐवजी तुम्ही एखाद्या गोल कटरने
गोल आकारामध्ये जरी कट करून घेतल्या तरी चालतील, एखाद्या छोट्याशा झाकणाने वगैरे कट करून घ्या। ह्या वड्या आपल्याला आमटी उकळल्यानंतरच आमटीत टाकायच्या आहेत। साईडचे जे छोटे भाग आहेत ते मी काढून घेणार आहे आणि ह्या मोठ्या साईजच्या वड्या ज्या आहेत त्याच आपल्याला आमटीत टाकायच्या आहेत। आमटीला बघा मस्त उकळी आली, उकळलेल्या आमटीतच आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहेत, म्हणजे मग चिकटल्या जात नाहीत। गॅस मी थोडासा मोठा केलाय कारण वड्या सोडल्यानंतर आमटी पुन्हा थंड पडते, तर अगोदर आपण ज्या लाटलेल्या वड्या आहेत त्या लगेच सोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि राहिलेले ज्या वड्या आहेत ते पुन्हा लाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर सोडायचे आहेत। तर सगळ्या वड्या सोडून झाल्यात, एकदा हलवून घेऊयात आणि लगेच आपण राहिलेल्या वड्या ज्या आहेत त्या लाटायला घेणार आहे। आमटी जस जशी शिजत जाते तशी छान घट्ट होते। आता गॅस मी बारीकच करून ठेवणार आहे आणि लगेच राहिलेल्या वड्या लाटून घेते। राहिलेल्या वड्या पण आपण लगेच सोडून घ्यायच्यात। आता सगळ्या वड्या मी ह्यात सोडून घेतल्यात, मस्त उकळी आली आणि बघा छान कट सुटलाय, मस्त अशी तर्री आली ह्याला। आणि आमटी छान उकळल्यानंतर अजून दाटसर होत जाते, वड्या शिजायला सुद्धा थोडासा वेळ लागतो, साधारणतः 12 ते 15 मिनिटं लो गॅस करून हे छान आमटी ही शिजवून घ्या। मस्त वड्या शिजल्या जातात, झाकण ठेवून शिजवलं तरी चालेल। तर या ठिकाणी लो गॅस करून मी चांगली 15 मिनिटं ही आमटी उकळलेली आहे, खूप छान झाली आहे बघा, मस्त वड्या शिजल्या गेल्यात आणि आमटीला रंग सुद्धा खूप छान आलाय। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, गॅस बंद केलाय मी। मस्त अशी ही आपली आमटी तयार आहे वड्याची, नक्की करून बघा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।